आमचं एकच मत आहे की ज्या ज्या लोकांना वाटतं लोकशाही जगली बाईल टिकली बाईल त्या त्या पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येत असताना काही प्रमाणात आपल्याला कुठं ना कुठं ते कॉम्प्रोमाइजसुद्धा करावं लागणार. विचारात नाही पण सीटमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागेल. ते प्रकाश आंबेडकर साहेबांचा पक्ष असू द्या, आप असू द्या, नाही तर इतर काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, नाही तर शिवसेना असू द्या, कुठेही व्यक्तिगत हित पुढं न आणता भाजपला आणि एका अशा शक्तीला जो लोकशाहीच्या विरोधात आहे त्याला कसं आपल्याला मागे सारता येईल यासाठी जे काय कॉम्प्रोमाइज करावं लागेल ते केलंच पाहिजे. आणि ते जर नाही केलं तर लोक आपल्याला सुद्धा माफ करणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण फेर मतमोजणी घेऊन सुद्धा 9-9 सदस्य राहील. विषय एवढाच आहे की 9-9 जेव्हा उमेदवार निवडून आले त्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. पण काही लोकांना रडीचा डाव खेळायचा असतो. रूलमध्ये नसताना सुद्धा, संविधानिक नसताना सुद्धा, निकाल दिल्यानंतर सुद्धा फेरमोजणी केली जाते. ह्यालाच तर आपण अहंकार म्हणतो ना. जाऊ द्या, भाजपच्या लोकांना अहंकार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना दबाव आणतात. जे काय करायचं करा, जे कराल ते 2024 कराल ना. त्यानंतर लोकांची सत्ता या राज्यात म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हा लोकांच्या बाजूली जे योग्य ते केलं जाईल. पण जे लोक चुकीच्या पद्धतीने वागले आहेत त्या लोकांचं काय करायचं ते आपण नंतरच बघू. एकतर ज्या पद्धतीची कारवाई ही जयंतराव पाटील साहेबांवर झाली, तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या सामान्य व्यक्तीला जर विचारलं तर त्यांचं एकच मत आलं की कर्नाटकाचा इलेक्शनचा रिझल्ट बघितल्यानंतर ही कारवाई होणं साहजिकच होतं आणि एकावरच थांबेल का असाही प्रश्न सामान्य लोकांना आहे. माझं एक व्यक्तिगत मत आहे आणि कदाचित हे सगळ्यांचंच मत आहे, अशा पद्धतीचं राजकारण हे योग्य नाही. अशा पद्धतीने आपण दबावतंत्र जर आणलं जात असेल तर हे लोक स्वीकारत नाहीत. राजकारण जे असावं ते समोरासमोर असावं आणि एक प्रॉपर डिस्कशन आणि कुठंतरी एक संभाषण आणि जे काही मुद्दे तुम्ही आणाल, जे तुम्ही कराल, जे तुम्हाला महाराष्ट्रासाठी करायचं आहे ह्या मुद्द्यावरच राजकारण झालं पाहिजे. अशा पद्धतीने राजकारण जर होत असेल तर आजपर्यंत कुणीही बघितलेलं नाही आणि हे लोक आणि कुणीच आणि खास करून महाराष्ट्राचे लोक हे स्वीकारत नाहीत. जयंत पाटील असं म्हणतात की माझं त्याच्या साहेबांवर जेव्हा अशा पद्धतीनेच एक पत्र जेव्हा आलं होतं ईडीचं तेव्हा तिथे ईडीच्या ऑफिसच्या बाहेर कार्यकर्तेच होते. जे काही नेते असतील ते नेते पवार साहेबांबरोबर तरी होते, फोनवर संपर्कात होते. त्यामुळे अशा पद्धतीने भेदभाव करणं योग्य नाही. एखाद्या नेत्यावर जेव्हा कारवाई होत असते तेव्हा त्या कारवाईचा विरोध करण्याच्या काही वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. कार्यकर्ते हे लगेचच त्याच्यावर रिॲक्ट होत असतात, भावनिक असतात, त्यांनी तिथं रिॲक्शन दिलेली आहे. काही लोक व्यक्तिगत लेवलला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होत असतात. त्यामुळे तुम्ही पवार साहेबांच्या बाबतीत जर बघितलं तर अख्खा महाराष्ट्र तिथं होता. त्यामुळे तिथंही काही नेते होते नव्हते, त्यामुळे नेते तिथं नाहीत म्हणजे त्यांचा पाठिंबा हा जयंतराव पाटील साहेबांच्या पाठीमागे नाही अशी जी काही चर्चा या महाराष्ट्रामध्ये मीडियाच्या माध्यमातून ते विरोधक करत आहे खरंच ती हास्यास्पद गोष्ट आहे. जयंत पाटलांनी शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर जी आग्रही भूमिका घेतली होती ती भूमिका कुठं तर थुपवण्यासाठी ईडीचा वापर केला जातो असं वाटतं. नाही, त्या भूमिकेसाठीच ही कारवाई झाली असावी असं मी म्हणणार नाही. पण कारवाई ही राष्ट्रवादीच्या नेत्यावर झाली. आजचं महाराष्ट्राचं वातावरण जर आपण बघितलं तर हे भाजपच्या बाजूली आहे असं दिसत नाही. मग जे कारवाई केली जाते जी महाराष्ट्रात असू नये तर कुठल्याही राज्यात ही भाजपच्या विरोधात असणाऱ्या पार्टीवरच केली जाते. आणि मग जयंतराव पाटील साहेब तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, त्यांच्यावर जर कारवाई होत असेल त्यामुळे काही लोक घाबरतील, काही लोकांना भीती वाटेल, म्हणून ही कारवाई केली असावी असा एक मत
सगळ्यांचंच झालेलं आहे. बिझनेस असू द्या, समाजकारण असू द्या, सगळ्याच गोष्टीमध्ये नेगोशिएशन असतं. तो नेगोशिएशनचा भाग आहे. जेव्हा ॲक्च्युअल नेगोशिएशन केलं जाईल तेव्हाच कळेल ना कुठला मतदारसंघ कोणाला मिळतो आहे, काय समीकरण आहेत. त्यामुळे इलेक्शन सुरू व्हायच्या आधी सगळेच सगळ्या सीटवर क्लेम करतील, पण जेव्हा वेळ येईल काही लोकांना काही भागातून काही मतदारसंघातून माघार घ्यावा लागेल, काही लोकांना सहकार्य करावा लागेल. यालाच तर राजकारण म्हणतात. आणि जर तिन्ही पक्ष एकत्रित असतील, सगळंच माझं म्हणून चालत नसतं, कुठं ना कुठं ते सहकार्य हे करावंच लागतं. आणि महाराष्ट्रातले लोक या तिन्ही पक्षाकडे फार अपेक्षेने बघत आहेत की स्वतःचं हित पुढे करतात का लोकांचं हित पुढं करून काही ॲडजस्टमेंट करून भाजपच्या विरोधात लढून भाजपला सत्तेच्या बाहेर कसं आणावं यासाठी तिन्ही पक्षाने प्रयत्न करावेत. आज ते बोलतील, उद्या जेव्हा नेगोशिएट होईल तेव्हा कदाचित ते बोलतील. त्यावेळेस बोललो होतो पण आता आमचं हे ठरलेलं आहे. नगरमध्ये विखे पाटील आणि डिमॉनिटायझेशन जेव्हा झालं होतं तेव्हा गरीबच अडचणीत आला होता. आत्तासुद्धा 2000 रुपयाचं जे काय डिमॉनिटायझेशन पण छोट्या प्रमाणात जे केलं गेलं त्याच्यामध्ये छोटे व्यावसायिक अडचणीत येणार आहेत. श्रीमंताचं कुठेही काय बिघडत नाही. विषय एवढाच आहे की कुठलाही निर्णय घेत असताना त्याचा प्रभाव राजकीय दृष्टिकोनातून बघत असताना त्याची दुसरी बाजू जी आहे सामाजिक दृष्टिकोन तो सुद्धा बघितला पाहिजे. जेव्हा पहिलं डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा आपले जे माजी पंतप्रधान आहेत त्यांनी मनमोहन सिंग साहेबांनी सांगितलं होतं टप्प्याटप्प्याने करा. 2000 रुपयाचं जे काही डिमॉनिटायझेशन ते टप्प्याटप्प्याने करतायत. 6-7 वर्षानंतर त्यांना मनमोहन सिंग साहेबांचं महत्त्व कळालं. हरकत नाही, आता तरी मनमोहन सिंग साहेब जे बोलले ते त्यांनी स्वीकारलं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजप हे आता स्वीकारतंय की काँग्रेस नाही तर अनुभवाला काही ना काहीतरी किंमत असते. नगरचा प्रश्न आहे तुमचा, विखे पाटील आणि तुमची छुपी युती आहे असं राम शिंदेने आरोप केले, त्यांचा वाद अजून मिटलेला नाही, खरं काय? तो भाजपचा अंतर्गत विषय आहे. राम शिंदे आणि विखे साहेब या दोघांनी एकत्रित बसावं आणि सांगावं त्या दोघांमध्ये कोण मोठा नेता आहे. जे काय ठरेल ते त्यांचे करते करते स्वीकारतील. पण कधी कधी एखादं वक्तव्य करत असताना कुणाच्या तरी डोक्यावर खापर फोडण्याची काही लोकांची सवय असते. त्यामुळे काही लोक स्वीकारतात जो काही रिझल्ट असतो, काही लोक स्वीकारत नाही. वर्चस्वाची लढाई म्हणते, वर्चस्वाची नाही. कदाचित त्यांची अपेक्षा असावी की येत्या काळामध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल आणि मंत्रिपद मिळत असताना त्यांचं कर्तृत्व किती हे मंत्री असताना अख्ख्या दुनियाली बघितलेलं आहे. त्यामुळे मंत्रिपद आता त्यांना मिळालं तर फक्त एकच कारण असेल की ते कर्जत जामखेडमध्ये राहतात आणि माजी तिथले आमदार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं कुठलंही कारण नसावं. आणि जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर मग पालकमंत्री कोण होणार हाही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आधीपासूनच फिल्डिंग अशी करायची की जे पालकमंत्री आहेत त्यांचं नाव कुठेतरी खराब व्हावं. पण कसं आहे हे राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही असताना ह्या गोष्टी आम्हाला कळतात. पण दुर्दैव असं टपरीवर बसणारा एखादा व्यक्ती असू नये तर चहा विकणारा एखाद्या व्यक्ती असू नये सामान्य व्यक्ती असू त्यालासुद्धा ही स्ट्रॅटेजी कळते. आता तो त्यांचा विषय आहे, त्यांनी काय करावं आणि कोण मोठा नेता तो त्यांनी ठरवावं. लढत असताना आम्ही त्यांच्या विरोधात लढणारच आहोत.